उद्या सोलापूरपासून जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात आहे. एकदम सगळाच मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येतो आहे. जिल्ह्यातला घराघरातला मराठा ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे शांतता रॅलीचा तिथली पूर्ण तयारी करतो आहे. आणि चारही बाजूनं सरकारनं आणि विरोधी पक्षासह काही ओबीसींच्या नेत्यांना छगन भुजबळसारख्या यांनी उघडं पाडायचा मला प्रयत्न केल्यामुळे समाजाचं मी इमानदारीनं काम करतो आहे हे समाजाच्या लक्षात आलं आहे. आणि समाज प्रत्येक जिल्ह्यातला ताकदीनं एकत्र झाला आहे आणि हे आता रॅलीतून सरकारला दिसणार आहे की मराठा समाज किती ताकदीनं एकत्र येतो. मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण एक दिवस सगळे हातातले कामं सोडून एक दिवस या शांतता रॅली सगळ्यांनी सहभागी व्हा. एक दिवस तुम्ही तुमचे कामं बुडून समाजासाठी जर दिला तर तुमच्या एक दिवस येण्यामुळे समाजाचं कल्याण होणार असलं तर मराठा समाजाने 100% एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून या रॅलीत ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात रॅल्या तिथं सहभागी व्हा. त्या ठिकाणावरती जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजुटीनं शांततेत यायचं आणि सगळ्यांनी शांततेत वापस जायचं आहे. पण घरी कोणी थांबू नका ही सगळ्या मराठा समाजाला विनंती. दादा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की जरंगे सरकार खेळ कोणीच करू शकत नाही, एक तिरमी दोन निशाण साधण्याची मनोजरंगेमध्ये कला आहे. त्यांच्यावर नाही उत्तरं देत मी, कारण आम्ही ज्यांना सादर करतो त्यांना बोललं नाही पाहिजे असे एक संकेत आहे आणि ते आम्ही पाळतो. ते असंही म्हटले की ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली, जरांगेचा फोटो घरात लावा आणि निवडणुकीपर्यंत त्यावर एक हार चढवा, हार आठवण करून देईल ओबीसींना मतदान करण्यासाठी. चांगला सल्ला आहे त्यांचा. दादा काल मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे. त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे आंदोलकांना की मी मनोज जरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन. त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का? तुम्ही त्यांना भेटणार आहे का? फोन वगैरे झाला आहे. मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही, मी कालच आपल्याला हे सांगितलं आहे. त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा. हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत, ते पण एक सरकारचं चांगलं आहेत. आणि हे जे एकूण दिसतं आहे की सगळेचजणं स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडलेत, हे सगळेजणं, मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो, हे सगळं यांचं षडयंत्र आहे. हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला, हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची, यांना वातावरण राज्यातलं दूषित करायचं. त्यामुळे मराठा समाजाला विनंती, आपण संयम धरा, काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. आपला मराठा समाज खंबीर आहे, ज्या विचारांची हिंमत मराठा समाजात आहे, ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता यांना जाबच विचारायचा त्या दिवशी मराठा समाज काय करतो आहे बघा. त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका, संयम धरा, ही माझी सगळ्यांनाच विनंती आहे. आणि मी हे कालही सांगितलं आहे, मी दोन मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे. त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरळू द्या. पण राज ठाकरे असंही म्हटलेत की विधानसभेनंतर मी काय बोलतो जरांगे पाटलांना कळेल. विधानसभेनंतर काय कळणार आहे बोललेलं? तेव्हा सत्ताच मराठीची येणार आहे, तुम्ही काय बोलणार आहे? तेव्हा सत्ता पलटलेली असं. मराठा आंदोलक रमेश खेरे आणि त्यांचे सहकारी आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार होते, मात्र त्यांनी जाण्यापूर्वी त्यांना पोलिसांना अटक झाली. चला पुढं घ्या अभियान. मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली, त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली अशी माहिती आहे. कोणाची? सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यातील फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली असेल त्याबद्दल नाही कल्पना. पण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमचा हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला संधी देतो आहे, आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं, मला पण नाही जायचं. आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका, कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर. म्हणून ही संधी आहे त्यांना, परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं. आमचा नाविलाज आहे, मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय? जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्तेसध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी? तर आमच्या पुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, गोरगरिबांना देणारं बनविण्याशिवाय पर्याय नाही,
हे आमच्या पुढचं पर्याय आहे, त्याला नाविलाजे आता मागतोय द्या ना तुम्ही, एक वर्ष झालं, मग दुसरा पर्याय काय? त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.